आणि आम्ही यांच्या सभेला होतो तर तसं नसतं, ती भूमिका समजून घ्या तुम्ही.
तुम्ही जेव्हा पर्सनल टू पर्सनल रिलेशन ठेवाल तेव्हा तुम्हाला कुणी पण ओळखणार, तुमच्या हाकेला धावून येणार। आम्हाला बाहेरून जरी कळलं की अमुक अमुक ठिकाणी समजा या मान्यांच्या स्टॉलवर गदा आलेले, मला मान्यांनी फोन नाही केला आणि मला बाहेरून कळलं, तर ती आपुलकी जी निर्माण होणार सामंजस्याने, त्यामुळे आम्ही धावत येणार काय झालं मान्य काय, तेव्हा मान्यांना काय वेळ वाटेल काय यांना फोन न करता एकच आले। तर आपल्यामध्ये सन्माननीय जे नाना आहेत डॉक्टर यांच्या माध्यमातून आपण जी टीम उभी केलेली आहे ती चांगली टीम आहे। अनेक संघटना आहेत, आपल्या त्या संघटनेविषयी काही देणं गेलं नाही, पण आपल्या संघटनेसाठी तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने काम करायचे, आपली संघटना चांगली वाढवायची असेल, तर तुम्ही स्वतःहून तुमच्याबरोबर 10 सहकारी नेमले पाहिजे, उमले पाहिजे। बाबा आपल्या बाजूबाजूचे दुकानवाले त्यांना सांगितलं पाहिजे तू कुठल्या संघटनेत आहे, तो म्हणेल एक्स वाय झेड, म्हणायचं ठीक आहे हरकत नाही, पण ज्यावेळी आपल्यावर संकट येईल किंवा मी बोललो तर माझ्यावर ये तू, कारण संघटना तिथे विचारात घेत नाही, तिथे विचारात घेतात चर्मकार। नोटीस मारताना पण बघू बोलता नका मारू, अमुक अमुक हॅलो मार, असं होत नाही सर, सकाळ सकाळनं मारतात, म्हणून तुम्ही त्या राजकारणात पडू नका। तुम्ही सर्व चर्मकार बांधव एकत्र जोडा जोडा, आज माननीय चारकोपमध्ये सगळे बांधव माननीयच्या मागे धावले पाहिजे। त्यातले बरेच थोडे काय बाबरो माननीयच्या मागे असतील, काय अजून एक गुणाच्या मागे असतील, काय फरक नाही पडत, पण ज्यावेळी आपण लढा देतो चर्मकार बांधवासाठी तुमच्या लोकांसाठी, त्यावेळी तुम्ही 100% आलं पाहिजे। मला तर मुंबई अध्यक्ष साहेब बोलले आपण 400 पत्र दिलं 100 लोक म्हणतात, दुर्दैव आहे ते। मी म्हणतो 100 पत्र दिलं 400 लोक आले पाहिजेत, मी ह्यांना एक पत्र दिलं ह्याने अजून 4 लोक घेऊन आले पाहिजेत, हे आपण नाही करत, आपण फक्त जोर देतो नेत्यांना, हे आमच्याकडे लक्ष देत नाही, हे आम्हाला करत नाही, तर तसं नका करू। हात जोडून विनंती आहे, चांगल्या पद्धतीने आपलं लढा उभारलेला आहे, ज्यावेळी तिकडे सगळे नेते मंडळी नाना मोर्चा काढणार तुमच्यासाठी, खास करून मी ते म्हणेल की आपल्या चर्मकार बांधवासाठी, स्टॉलसाठी आणि आपल्या अस्तित्वासाठी, त्यावेळी तुम्ही घरात झोपून राहू नका, डोळे झाकून बसू नका, आता जाऊन दे मी जे एकट्याने काय होत नाही आणि मला चालता येत नाही, माझ्या पोटात दुखतोय, मला डायबिटीस आहे, काही विचार करायचा नाही, त्यावेळी तुम्ही त्या ठिकाणी आलंच पाहिजे हा माझा आग्रह आहे। आणि ज्यावेळी तुम्ही स्वतःहून त्या ठिकाणी याल तेव्हा निश्चितपणे तुम्हाला न्याय हा प्रत्येकाच्या म्हणजे कुणी पण असू द्या, मीच दिला पाहिजे असा नाही, ऑटोमॅटिकली तुम्हाला तो न्याय मिळेल, तुम्हाला तो मान मिळेल आणि तो मान बीएमसीच्या अधिकाऱ्यांच्या मार्फतच मिळेल, कारण तो लाखाचा मोर्चा असेल तो विचार करा अरे बापरे नानांचं काळ बघितलं म्हणजे हा डोकं बाबा याच्या नादाला लागायला, म्हणजे त्याच्या म्हणजे मनामध्ये दहशत निर्माण होईल आणि ती दहशत निर्माण करण्यासाठी तुम्हाला आव्हान करतोय। जाता जाता मला एवढं सांगायचं, तुम्ही कुठल्याही राजकारणात कुठल्याही पक्षात असू द्या, परंतु आपली संघटना ही राष्ट्रीय चर्मकार महासंघ आहे, आपला नेता नाना आहे आणि आपल्याला नानांपासून संरक्षण मिळते, त्यामुळं आपण नानांच्या पाठीशी राहिलं पाहिजे हे डोक्यामध्ये कायम असू द्या। मला असं वाटतं की तुम्हाला माझी भावना कळली असेल, कारण मी तळमळीने का बोलतोय की आम्हाला तुमच्यासाठी काहीतरी करायचंय, आम्ही कामधंदा सोडून उभ्यात आता काहीतरी आम्हाला मिळणार आहे गोळा करून तरी जाणार आहे असं नव्हे, आम्ही स्वतःहून वेळ देतो, आम्ही स्वतःहून काहीतरी देतो, तर तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो, म्हणतो की